नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलवरती. मंडळी, मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि आता त्यांच्यावरती विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं डाव टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे. योद्धा हरला नाही तर त्याला बदनाम केलं जातं असं मंगेश साबळे म्हणतात. बघूयात काय म्हणतात मंगेश साबळे. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश साबळे बोलतो. मित्रांनो, आपण एक वाक्य वारंवार ऐकलं असेल की योद्धा ज्यावेळी शरण येत नाही त्यावेळी त्याला बदनाम करण्यात येतं. तसंच या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना आता कळलंय त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांनी बदनामी आपली या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि वारंवार तो गैरसमज दूर करण्याचं लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी मी संपर्क साधतोय. कारण मला जाणीव आहे या 15 दिवसापूर्वीची मतदारांच्या मनात तयार केलेला जो गैरसमज आहे त्याचे परिणाम 5 वर्ष या मतदार राजाला भोगावे लागतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला माहिती आहे एकीकडे 70 वर्षाचे सन्माननीय खासदार साहेब ज्यांना 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या तरुणांच्या भावना समजत नाही. आपण त्यांना 25 वर्ष सत्तेत बसवलं त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचा आकांत सुद्धा कळत नाही. आणि दुसरीकडे पक्षाच्या दावणीला बांधलेले, पक्षाच्या आदेश मानणारे, ज्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर ईडीची कारवाई होते त्या त्यावेळी रस्त्यावर येणारे मात्र शेतकऱ्यांसाठी काहीही न बोलणारे, 5 वर्षातून एखाद्या वेळी बाहेर येणारे असे नेते आता आपल्यावर बदनामी करत आहे की पैसे घेऊन उभं केलं ना असं केलं तसं केलं. आपलं वातावरण या ठिकाणी तरुण मित्रमंडळांमध्ये प्रोत्साहित आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि पुन्हा एकदा नव्हे तर वारंवार सांगतोय की मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शाहू फुले आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली आहे की आपण डगणार नाही, माग हटणार नाही, माझ्या रक्तात या ठिकाणी गद्दारी नाही. आणि मी वारंवार सांगितलंय की जर का मी गद्दारी केली तर ही पहिलीच निवडणूक आहे, यानंतर मला कधीच या ठिकाणी मतदान करू नका. कारण मला जाणीव आहे ही एक संधी नसून ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण जिल्ह्याची, प्रत्येक सर्कलची, प्रत्येक तालुक्याची, या जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक नागरिकाचं दुखणं समजून घेऊन त्यावर उत्तर देण्याची ही जबाबदारी आहे. त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये या जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आवाज, यांच्या दुधांचा भाव, यांच्या मालाचा भाव, यांच्या कपासीचा भाव, यांच्या मक्याचा भाव, यांच्या सोयाबीनचा भाव, त्या ठिकाणी त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये वारंवार आवाज देऊन त्या झोपलेला देवताला जागा करण्याची ही जबाबदारी आहे. आणि 25 वर्ष आपण एका माणसाला ही जबाबदारी दिली होती, त्यांनी मालक होऊन या ठिकाणी ते बसलेत, ते विसरलेच की सालदार होऊन 5 वर्ष जनतेचा सालदार होऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचंय, मात्र हे विसरून गेलेत. हे राजकीय पुढारी विसरून गेलेत की आपण जनतेचे सालदार आहोत, जनतेच्या करावर आपला या ठिकाणी पगार होतो. आणि म्हणून आता सामान्याच्या घरातून एक शेतकऱ्याचं पोरग उभं राहतंय तर यांच्या पोटात दुखतंय. आणि यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आता प्रत्येक ठिकाणी बदनामी करायला यांनी सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करतो की आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण विजयाचा रथ आपल्या साक्षीनं खेचून आणणार आहोत. आपण देशाचे ध्येय धोरण ठरण्यासाठी, तरुण पोरांच्या शिक्षणासाठी, तरुण पोरांच्या आरोग्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, 18 पगड जातींसाठी त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये आवाज उचलणार आहोत. वेळ प्रसंगी प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी आपण रस्त्यावर येणार आहोत. आणि हे आता त्यांच्या लक्षात आलंय की लोक, नागरिक, मतदार हा सुशिक्षित झालेला आहे आणि आता तो कुठल्याही भूलथापाला बळी पडणार नाही. म्हणून जो शरण येत नाही त्याला बदनाम करण्याचं काम, षड्यंत्र करण्याचं काम हे लोक करत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं असंच काम चालू ठेवा. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथवर, प्रत्येक सर्कलला, प्रत्येक तालुक्यामध्ये व्यवस्थितरित्या मतदान येत्या 13 तारखेला करून घ्या. येत्या 29 तारखेला आपल्याला चिन्ह भेटणार आहे. ते चिन्ह प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. ते आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून, थोड्याशा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आम्ही ते आपल्यापर्यंत पोहोचवू. या ठिकाणी जालना जिल्ह्याचं भविष्य आपल्या हातात आहे आणि कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण प्रामाणिकपणे आपल्या लेकरांचा, भविष्याचा विचार करून, आपल्या आरोग्याचा विचार करून, आपल्या शिक्षणाचा विचार करून, आपल्या भौतिक गोष्टींचा विचार करून येत्या 13 तारखेला आपण मतदान करायचं. धन्यवाद मित्र. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. तर मंडळी, हे होते मंगेश साबळे.
ते म्हणत आहेत की योद्धा हरला नाही तर त्याला बदनाम केलं जातं. आपण जालना लोकसभा मतदारसंघामधनं लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो दाखल केल्यानंतर आपण आताही आणि याआधीही अनेकदा सांगितलेलं आहे की आपण माघार घेणार नाही, आपण लढवय्ये आहोत, आपण लढणारच आहोत. आणि हे सांगत असताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील या ठिकाणी केला. तर मंडळी, मंगेश साबळे यांच्यावरती आता वेगवेगळे डाव टाकण्यात येत आहेत. त्यांना हरवण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी विरोधकांच्या वेगवेगळ्या खेळी सुरू असल्याचं मंगेश साबळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की योद्धा हरला नाही तर त्याला बदनाम केलं जातं. तशाच पद्धतीची बदनामी आता त्यांच्यासोबत होत असल्याचं व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं नुकतंच प्रकाशित केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ आहे, काही तासांपूर्वी त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती प्रकाशित केलेला आहे. तर मंडळी, मंगेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी जालना लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या दरम्यान आम्ही त्यांच्याशी बातचीत केली, त्या दरम्यान देखील त्यांनी आपण लढणार आहोत, आपण कुठल्याही पद्धतीची माघार घेणार नाही आहोत, आपण कुणाला घाबरत नाही आहोत, अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलवरती केल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आता देखील पुन्हा एकदा केलेलं आहे. तर मंडळी, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता बलाढ्य विरोधक हे मंगेश साबळे यांच्या विरोधात उभे आहेत आणि त्या विरोधकांना विरोध करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मंगेश साबळे यांनी दंड थोपटलेला आहे. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले होते की एक 25 वर्षाचा सरपंच 25 वर्ष सत्तेत असलेल्या बलाढ्य शक्तीसमोर टिकेल का, त्यावर त्यांनी खूप बोलकं उत्तर दिलेलं होतं. जनता या गोष्टीचा निर्णय घेणार आहे असं मंगेश साबळे म्हणाले होते. निश्चितच ते जनतेमध्ये फिरत आहेत, जनतेच्या सोबत जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते आपली सभा घेत आहेत, आपल्या वेगवेगळ्या कॉर्नर सभा पार पाडतायत आणि या सगळ्या सभांच्या माध्यमातनं, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातनं त्यांना चांगला प्रतिसाद हा जालना लोकसभा मतदारसंघात आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो आहे. मंडळी, गेवराई पायगा गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे यांनी असंख्य आंदोलनं केलेली आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी प्रचंड मोठं रान उठवलेलं आहे. त्यांचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्यांच्या परिसरातील राजकीय पुढारी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे संपूर्ण काळेधंदे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी असंख्य आंदोलनं केलेली आहेत. त्याचबरोबर सरपंच होण्याआधी गावच्या विकासासाठी देखील त्यांनी प्रचंड मोठी मोठी आंदोलनं केली आहेत आणि त्यानंतर सरपंच झाल्यानंतर गावाचा चेहरा मोहरा कसा बदलता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्या कक्षा रुंदावत ते लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि या लोकसभेच्या रिंगणामध्ये त्यांना आता बदनाम केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यांना, मंगेश साबळे यांना एका एक्स माणसाने उभं केलं आहे, मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं आहे, मंगेश साबळे यांना त्यांनी उभं केलं आहे, मंगेश साबळे यांना हे पैसे पुरवतायत, मंगेश साबळे यांना ते पैसे पुरवतायत, अशा पद्धतीचे वक्तव्य मंगेश साबळे यांनी आपल्या या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर केलेले आहेत. तर मंडळी, मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आता कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे आहेत. रावसाहेब दानवे हे भाजपकडनं निवडणूक लढतात तर कल्याण काळे हे काँग्रेसकडनं निवडणूक लढतात. कल्याण काळे
यांचं देखील खूप चांगलं नेटवर्क हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि गेली 5 टर्म निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचं संघटन आणि रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घट्ट असा बांधून ठेवलेला आहे. विविध जिल्हा परिषदा, विविध पंचायत समित्या, विविध विधानसभा मतदारसंघ, तसेच बँका आणि इतर वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून रावसाहेब दानवे यांनी या मतदारसंघावरती आपली पकड कायम ठेवलेली आहे. कल्याण काळे हे देखील फुलंब्रीचे आमदार राहिलेले आहेत आणि 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवे यांना तगडी टक्कर दिल्याचं आपण पाहिलं होतं. अवघ्या 8 ते 9 हजार मतांच्या फरकाने कल्याण काळे यांचा पराभव झालेला होता. आणि आता याच पार्श्वभूमीवर मंगेश साबळे हे या दोन्ही दिग्गजांच्या मध्ये लढत देत आहेत आणि नागरिकांचा कौल जर का आपण पाहिला तर मंगेश साबळे यांना प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद सध्या बघायला मिळतोय आणि या प्रतिसादामुळेच आपण ही निवडणूक जिंकणार असं मंगेश साबळे यांचा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने ते आपल्याला सांगतात. तर मंडळी, मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि 2019 साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे यांचा जो पराभव झाला होता आणि अगदी कमी मताधिक्याने इम्तियाज जलील हे विजयी झालेले होते, परंतु इम्तियाज जलील यांच्या विजयाचे शिल्पकार हे हर्षवर्धन पाटील राहिले होते, तशा पद्धतीची परिस्थिती आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उद्भवतीय का? मंगेश साबळे हे गेम चेंजर ठरू शकतात का? मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघ काबीज करू शकतात का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.